त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी अशोक क्रमांक 4 विनोबा भावे या ठिकाणी योग ज्ञानश रॉय प्रश्न क्रमांक दुसरा भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे धनंजय या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा गणित विषयामध्ये रॅग्युलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा लोकहितवादी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणता आहे लोकहितवादी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी अशोक क्रमांक चार श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सभा महात्मा गांधी यांच्या आटकेनंतर गुजरात मध्ये धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालील कोणी केले होते त्या ठिकाणी अशोक क्रमांक चार सरोजिनी नायडू या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सातवा प्रार्थना समाज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत प्रार्थना समाज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक नवा बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळी नेतृत्वाखालीलपैकी कोणी केले होते बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळी नेतृत्वाखालीलपैकी कोणी केले होते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दहावा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन राजबिहारी बोस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बारवा मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस असलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले गाव आहे त्या ठिकाणी ऑक्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी हे पत्र खालील पैकी कोणी सुरू केले होते रिहुलुशनरी या नावाचे पत्र कोणी केले होते त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक दोन सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंधरा मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालील पेकी कोणी केले होते मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते या ठिकाणी अश्व क्रमांक दोन सेनापती बापट या ठिकाणी योग्यांसरोल प्रश्न क्रमांक सोळावा बाबू गेनुने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते बाबू गेनुने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते या ठिकाणी अश्व क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते त्या ठिकाणी दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणीस एक अठराशे ऐंशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सन अठराशे ऐंशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी औषध क्रमांक चार आ आ आ या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक वीस भारत आणि अफगाणिस्तान यांच्या मध्ये सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे भारत आणि अफगाणिस्तान यांच्या मध्ये सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ड्युरॅन लाईन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकवीस चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चपराळा हे अभयारण्य अ प्रश्न क्रमांक एकवीस चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तीस दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते त्या ठिकाणी अशुक क्रमांक तीन ताग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौस जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंच गाविलगड हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गाभिलगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अमरावती जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी पैकी कोणत्या सालामध्ये करण्यात आली होती स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे एक्कावन्न या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी अपन्न क्रमांक तीन श्रीहरिकोटा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो आणि ऑस्ट क्रमांक तीन उष्ण गॅस प्रश्न क्रमांक तीस राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक आहे राज्यसभेचा सा सभासद होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक आहे त्या ठिकाणी आणि क्रमांक तीन तीस वर्ष या ठिकाणी योग्यांस प्रश्न क्रमांक एकतीस राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालवली आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार घालवली आहे या ठिकाणी कलम या ठिकाणी योग्यांस प्रश्न क्रमांक तेहतीस संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ऑश क्रमांक दोन कलम बारा ते पस्तीस या ठिकाणी भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केले आहे भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत राठिका आणि ऑश क्रमांक तीन सहा मूलभूत हक्क या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे देतात त्या ठिकाणी राष्ट्रपती या ठिकाणी प्रश्न क्रमांक सदतीस भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक संविधानाचा सरनामा या ठिकाणी

त्र्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणतीस लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चाळीस सार्वजनिक सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सार्वजनिक सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सार्वजनिक काका या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड माउंट या ठिकाणी योग गॅन्स क्रमांक त्रेचाळीस पाकिस्तानच्या कल्पनेजनक असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते पाकिस्तान या संकल्पनेजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग गॅन्स क्रमांक चौवेचाळीस सन एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश होता त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन उषा मेहता या ठिकाणी सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे सातपुडा या पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन धूपगड या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये लोकसंख्येचे सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये अरण्यांना खालीलपैकी काय म्हणतात विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये अरण्यांना खालीलपैकी काय म्हटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सदाहरित त्या ठिकाणी योग्यांस रोयल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ज्यूटचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते ज्यूट म्हणजे ताग तागाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बांगलादेश या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास ऑथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे ऑथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार ग्रीस देश या ठिकाणी योग तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन नागपूर जिल्ह्या ठिकाणी योगॅस रोईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या था जिल्ह्यामध्ये आहेत या ठिकाणी एक चंद्रपूर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तिसरा गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे आणि ठिकाणी क्रमांक दोन गुजरात राज्य या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक चौथा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे त्र्या ठिकाण आणि ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे चोपन्न या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक पाचवा कल्पना यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे कल्पना चावला यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सुनीता विलियम्स या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सव्वा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून खालीलपैकी किती सदस्य हे निवडून जातात त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार ऐंशी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सातवा ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती आहे ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी असेल त्या ठिकाण क्रमांक दोन महानदी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक आठवा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात त्या ठिकाणी क्रमांक एक इथिलीन या ठिकाणी योग गॅस रोईल प्रशक्रमांक दवा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे राठीगणी अशुक्रमांक दोन दोनशे पन्नास या ठिकाणी योग गॅस रोईल प्रशुक्रमांक अक्रोवा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे ठिकाणी ऑस क्रमांक तीन भोगवती नदी या ठिकाणी आहे चित्रा ही कादंबरी खालील कोणी लिहिलेली कादंबरी आहे रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेरावा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेहून घेण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन इंग्लंडची राज्यघटना या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन जिनिवा या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक वा सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता वायु हा भरलेला असतो सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता वायु हा भरलेला असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड वायू या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सोळावा सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक सतरावा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन नद्या जोड प्रकल्प या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक अठरावा द ग्रेट विक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे द ग्रेट विक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे देश या ठिकाणी रॉयल क्रमांक वीस सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या आरशाचा उपयोग हा केला जातो सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग हा केला जातो तर या ठिकाणी अशोक क्रमांक एक आंतरवक्र आरसा या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो तर या ठिकाणी अशोक क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक बावीस सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन सन एकोणीसशे पंच्याऐंशी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेवीस गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक चोवीस गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक दोन राजस्थान राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक दोन चित्तरंजन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सत्तावीस जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आणि ऑश क्रमांक सप्टेंबर या ठिकाणी वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे ठिकाणी ठिकाण ऑशु क्रमांकातून अप्रत्यक्ष कर या ठिकाणी योग गॅन्स प्रश्न क्रमांक तीस कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन कलम चौदा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकतीस बेटला आहे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे